नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी चित्रा त्रिभुवन आपलं स्वागत करते. सरकार देशाच्या विकासासाठी आवश्यक ती पावलं उचलत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तमिळनाडूमधल्या तिरुपूर इथं झालेल्या सभेत ते आज बोलत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात देशाच्या विकासासाठी आवश्यक असलेले अनेक निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. आयुष्मान भारत ही जगातली सर्वात मोठी आरोग्य सेवा योजना असल्याचं सांगून पंतप्रधानांनी सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख केला. तत्पूर्वी पंतप्रधानांनी तिरुपूर इथं कामगार रुग्णालयाच्या कोनशिलेचं अनावरण तसंच त्रिची विमानतळाच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली. जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यातल्या देवसर भागात आज सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 5 दहशतवादी ठार झाले. या परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच जवानांनी शोध मोहीम सुरू केली. दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर ही चकमक उडाली. खनिज आणि खाणकाम क्षेत्रातल्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासोबत या क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या भरपूर संधी आणि गुंतवणुकीला चालना मिळावी यासाठी राज्याचं नवीन सर्वंकष खनिज धोरण तयार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूर इथं आज खनिज आणि खाणकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मिनकॉम कॉन्क्लेव 2019 या उद्योजकांच्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. खनिज क्षेत्रातल्या उद्योजकांना वीज दरात सवलत देण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. औरंगाबाद इथं कृतिशील शिक्षक महाराष्ट्र समूहाच्या वतीनं पहिलं राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन घेण्यात आलं. सकाळी शहरात क्रांती चौक ते महसूल प्रबोधनी दरम्यान ग्रंथदिंडी काढण्यात आली. संमेलनाचे अध्यक्ष बालसाहित्यिक डॉ विशाल तायडे यांनी यावेळी बोलताना शिक्षक मराठी भाषा जपण्याचं आणि संवर्धनाचं काम करीत आहेत, यामुळे मराठी भाषा कधीच नाश पावणार नसल्याचं मत व्यक्त केलं. या संमेलनात परिसंवाद, कथाकथन, कवी संमेलन, चर्चासत्र आदी कार्यक्रम घेण्यात आले. हिंगोली इथं आज अटल महाआरोग्य शिबिर पार पडलं. या शिबिरात 1,00,000 रुग्णांची तपासणी करण्यात आल्याचं शिबिर समन्वयक रामेश्वर नाईक यांनी सांगितलं. दंतचिकित्सा आणि शस्त्रक्रियेसाठी 4 मोबाईल व्हॅन उपलब्ध करण्यात आल्या होत्या. पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये आज वसंत पंचमीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी राज्यभरातले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लग्नाचं औचित्य साधून शहरातून विठ्ठल रुक्मिणीची मिरवणूक काढण्यात आली. औरंगाबाद शहरात चोरी करणाऱ्या टोळीला बुलढाणा पोलिसांनी अटक केली. गेल्या 4 तारखेला या टोळीनं समर्थ नगर परिसरात चोरी करून 50 तोळ्याच्या सोन्याचे दागिने आणि 1,00,000 रुपये रोख रक्कम चोरली होती. या आरोपींना आज औरंगाबादच्या न्यायालयात हजर केलं असता त्यांना 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सोडवण्यात आली. औरंगाबाद शहरातल्या सातारा परिसरातल्या राधामोहन प्रतिष्ठानतर्फे वसंत पंचमीनिमित्त आज दुपारी सरस्वती देवीची सामूहिक आरती करण्यात आली. यानंतर संगीत मैफिलीत अभय आणि अर्पिता कुलकर्णी यांचं गीतगायन झालं. सायंकाळच्या सत्रात सुरेश दंडे यांचं गझल गायन, सुरेश विधाते आणि कृष्णकुमार विधाते यांचं व्हायोलिन वादन आणि शरद दांडगे यांचं तबला वादन होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान हॅमिल्टन इथं झालेला 3रा आणि शेवटचा T20 क्रिकेट सामना न्यूझीलंडनं 4 धावांनी जिंकला. या विजयाबरोबरच न्यूझीलंडनं 3 सामन्यांची मालिकाही 2-0 जिंकली आहे. आज अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करत भारतीय संघासमोर 213 धावांचं लक्ष ठेवलं होतं. मात्र भारतीय संघ निर्धारित षटकात 6 गडी गमावत 208 धावाच करू शकला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10